नमस्कार बालमित्रांनो, आपला पुढचा तास आहे मॅथचा। काल आपण अँगल या प्रकरणाला, या चॅप्टरला सुरुवात केली। त्याच्यामध्ये आपण हा राईट अँगल पाहिला, हा ॲक्यूट अँगल पाहिला आणि हा ऑप्टिव्स अँगल पाहिला। आता काल आपण ह्या सर्वांचा सराव केला। यातला ह्या घड्याळाच्या काट्यानुसार आपण पाहिलेला आहे की कोणता अँगल ऑप्टिव्स आहे, कोणता अँगल राईट आहे आणि कोणता अँगल ॲक्यूट अँगल आहे। चला पुढे आपण आता प्रॉब्लेम सेट 24 पाहणार आहोत। पहा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, खालील दिलेला हा तक्ता पूर्ण करा। हां, खालील दिलेला तक्ता पूर्ण करा। आता पहा, डायग्रॅम। डायग्रॅम म्हणजे काय? आकृती। डायग्रॅम म्हणजे काय? आकृती। नेम ऑफ द अँगल, अँगल म्हणजे काल काय सांगितलं मी? अँगल म्हणजे कोण, कोणाचे नाव। व्हर्टेक्स, व्हर्टेक्स म्हणजे त्या कोणाचा शिरोबिंदू, शिरोबिंदू आपण पाहूया, त्या कोणाचा शिरोबिंदू। व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू। आणि आर्म्स ऑफ अन अँगल्स, आर्म्स म्हणजे बाजू, अँगल, अँगलचे आर्म्स। पहा आता इथे एक एक्झाम्पल त्यांनी आपल्याला सोडवून दिलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला खालचे दोन एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। पहा आता इथे आधी तर डायग्राम दिलेली आहे, अँगल दिलेला आहे, अँगल पी क्यू आर। हां, ह्या अँगल ही डायग्राम दिलेली आहे। आता पहिल्या कॉलममध्ये काय त्यांनी सांगितले? नेम ऑफ द अँगल, अँगलचं नाव लिहा। पहा इथं लिहिलंय ते, याला अँगलचं नाव लिहित असताना हा सिम्बॉल द्यायला विसरायचं नाही, ह्याला अँगलचा सिम्बॉल असे म्हणतात। नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या, मी पेनाचं टोक ठेवलेलं आहे तिथे। जर तुम्हाला अँगलचं नाव लिहा असं जर विचारलं, तर नाव लिहिण्यापूर्वी अशा पद्धतीने अँगलचं चिन्ह काढलंच पाहिजे। जर असं अँगलचं चिन्ह काढलं तर समजतात की तुम्ही अँगलचं नाव लिहिलेलं आहे। पहा, अँगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर, ऑर अँगल आर क्यू पी, अँगल आर क्यू पी, हां असं पद्धतीने लिहायचं। नंतर व्हर्टेक्स, शिरोबिंदू, यांचा हा मधला बिंदू आहे शिरोबिंदू, क्यू म्हणून व्हर्टेक्स क्यू, आणि आर्म ऑफ अँड अँगल म्हणजेच काय? क्यू पी अँड क्यू आर। आता मी हे एक एक्झाम्पल इथे सोडवून दाखवतो। पहा, आता पहिलं आहे नेम ऑफ द अँगल, माता नेम ऑफ द अँगल, अँगलचं सिम्बॉल काढला मी, मग काय येईल? यल यम एन ऑर अँगल यन यम यल। नंतर याचा व्हर्टेक्स काय? व्हर्टेक्स, व्हर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू, काय आहे? एम। काय आहे? एम। आणि आर्म्स ऑफ अन अँगल काय आहेत? यल यम अँड यम यन। समजलं? तर तुम्ही काय करायचं? तुम्ही स्वतः हे एक्झाम्पल सोडवायचं आहे आणि हे सगळं तुम्ही प्रॉब्लेम सेट लिहायचा आहे। आलं लक्षामध्ये? धन्यवाद।